बेस्ट हो पण पण म्हणून दोन दिवस त्याच्या बरोबर सुट्टीसाठी जायचं शक्य नाहीये का अरे दोन वाक्य आम्ही एकमेकांशी धड बोलत नाही ते पण का कोण जाणे मला त्याची कुठलीच गोष्ट पटत नाही पण भाऊ डॅडी प्रेम तर आहेच ना दोन दिवस नाही पटला तर सोडून द्या ना म्हणजे त्यांच्यासाठी सोडा नाहीतर आपल्या लक्ष्मीताईसाठी सोडा ना आणि कसं आहे ना आता दोन कुटुंबामध्ये कनेक्शन आलाय ना म्हणजे त्याने घडून आणलाय ना द्या की सोडू द्या की जरा जुळू हे बघ त्यांनी स्वतःहून आमच्या बरोबर या अशी विनंती केली तरच एक वेळ मी मान्य करेल अन्यथा नाही त्यांनी स्वतः हो य तो जर मला म्हणाला की चला तरच मी येईन नाहीतर नाही आई आपल्या माणसांचं कधी ओस होत का असं नाही ग पण आता आमचं काय राहिलंय रावसाहेबांचा संसार सुखाचा व्हावा त्यांचं संसारामध्ये लक्ष लागावं एवढीच इच्छा आहे आणि त्याचसाठी सगळी धडपड आहे रावसाहेब किती नशीबवान आहेत ना स्वतःच्या पलीकडे जाऊन प्रेम करणारी आई मिळाली त्यांना माझ्या नशिबी मत अग ए वेडे मी फक्त रावसाहेबांचं नाव घेतलं असलं तरी तुझ्याबद्दल तेच आहे आई तुमच्या सुखासाठी मी काहीही करेन हो ना मग आता लवकरात लवकर मला नातवंडाचं तोंड बघायचंय इच्छा एवढीच इच्छा आहे माझी कॅरेट ओके डॅक सूरज इकडे सीन मस्त झाला मॅडम काय झालं मॅडम कुणावर नाराज झालायत का माझ्याकडून काही चूक झाली आहे का अरे विनम्र एकाच वेळी तुला किती प्रश्न पडतात रे एक तर मुळात तुला हे कमी आहे त्याच्यात कुठे काय बोलाव ते कळत नाही तोंड दिले म्हणून बोलतोस फक्त सॉरी म्हण सॉरी मॅडम काय नाही माझी बिनपाण्याने केली ना हा का काय बोलले ते रश्मी मॅडम ना आउटडोअरला नेत नाहीयेत ना त्यामुळे दोघं वैतागलेत का नेत नाही सर नको बोलले ना मी काय करणार मला ओरडत आहे पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य किसलेलं गाजर उकडलेला बटाटा पनीर तांदुळाचं पीठ रवा मटार मशरूम कोबी मीठ मिरची कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस कृती प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर उकडलेला बटाटा कुस्करलेलं पनीर मटार मशरूम हिरवी मिरची कोथिंबीर कोबी मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात मामी कोणता भक्त हात मारतो आहे ध्यानात इतके मग्न आहात बाणायला भेट घ्यायची आहे देवी वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे नमस्ते अंकलजी हमें आपसे कशा करता आलेस तू इथे विकीची चाळी करायला काय समजतो काय स्वतःला तू अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर अरे कुठून कुठून येता तुम्ही नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही मी सांगतो तुला मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव हा पोलिसात देणार होतो तुला केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी
मां आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?